आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतमजूर महिलांचं दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच. महिलांना उपोषण करण्याची वेळ राजकर्त्यांनी आणून ठेवली. शिरोळ तालुक्यातल्या राजकर्त्यांनी आणि राज्य शासनानं महिलांना अन्नपाणी सोडून टाचा खोडून मरून जाण्याची वेळ आणून ठेवली आहे, असा खणखणीत आरोप सौ छबिला मुजावर यांनी केला आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळावा, संजय गांधी योजनेतून मंजूर झालेल्या 1200 लाभार्थ्यांची सही आणि अंगठे तातडीने घेण्यात यावेत, त्यांच्या खात्यावर पेन्शन जमा करावी, नृसिंहवाडी मंडलाधिकारी यांच्याकडे 5 महिन्यापूर्वी देण्यात आलेले प्रस्ताव मंजूर करावेत व अन्य मागण्यांसाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर 3 दिवस धरणं आंदोलन आणि सलग 2 दिवस 5 महिला अन्नत्याग करून आमरण उपोषण करत आहेत. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी महिलांनी मोठा आक्रोश केला. सोमवारनंतर आंदोलनाची तीव्रता वाढेल असं आंदोलक महिलांनी सांगितलं. आमरण उपोषणाला सुवर्णा शिवगुंडा पाटील, शोभा विजय पांदारे, श्रीमती बोरगावे शोभा रायनाडे, झुनेला मुजावर या बसल्या आहेत. दरम्यान आज आंदोलनाला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती विलास कांबळे यांनी शासनानं वेळेत लक्ष द्यावं अशी मागणी केली. महानकर न्यूज साठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार. शेतमजूर संघटने जे होते ना, 3 दिवस झाला आम्ही इथं उपोषणाला बसलेला आहे आणि कालच्यानं आम्ही आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि आमच्या संघ सोबत असलेले सुवर्णा पाटील, श्रीमती बोरगावे, शोभा रायनाडे आणि छबिला आशन मुजावर म्हणजे 5 जर आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. मला ज्या मागण्या मान्य झाल्या झाल्याशिवाय आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही.